जिल्ह्यात यापुढे ऑनलाईन स्वरूपाचे ई रेशन कार्ड मिळणार आहे. त्याचे वितरण सुरू झाले असून कोल्हापूर शहर अन्नधान्य वितरण कार्यालयातून अशी 3 ई रेशन कार्ड लाभार्थ्यांना देण्यात आली आहेत. यामुळे पारंपरिक रेशन कार्ड टप्प्याटप्प्याने बंद होणार आहेत. राज्य शासनाने QR कोड असलेले ऑनलाईन रेशन कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन रेशन कार्ड प्रणालीमुळे नागरिकांना नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करणे, पत्ता बदलणे, नावातील दुरुस्ती तसेच नवीन नाव समाविष्ट करणे वगळणे ही कामे आता घरबसल्या करता येणार आहेत. राज्य शासनाने ई रेशन कार्ड देण्याबाबत 21 फेब्रुवारी रोजी आदेश दिले होते. त्यानंतर आवश्यक संगणक प्रणाली विकसित करण्यात आली. या प्रक्रियेद्वारे जिल्ह्यात सर्वत्र कामकाज सुरू झाले असून शहर अन्नधान्य वितरण कार्यालयात दाखल झालेल्या 3 अर्जावर कार्यवाही करून संबंधितांना ही रेशन कार्डाचे वितरण करण्यात आले. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.